दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत जात असून गुरुवारी शहराचा पारा 46 अंशांवर गेल्यानं हंगामात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असल्याची माहिती मिळाली आहे. 10 दिवस शहरात उष्णतेच्या लाटेचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे भर दुपारी काही महत्वाची कामे असतील तरच घराबाहेर निघा असं आवाहन देखील करण्यात आलंय. यंदा उशिराने उन्हाळा सुरू झाला असला तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमान राहिले. मे महिन्यात देखील जळगावचा पारा गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त राहण्याचा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती. 42 अंशांवर असलेला पारा 36 अंशांवर आला होता. त्यामुळे 3-4 दिवस तापमानापासून दिलासा मिळाला होता. मात्र 4 दिवसापासून तापमानात वाढ झाली असून गुरुवारी शहरापर्यंत पोहोचल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्यामुळे जळगावकर त्रस्त झालेत. उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून तोंडाला स्कार्फ व रुमाल बांधून नागरिक भर उन्हात घराबाहेर पडत आहे. येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांना याबाबत आवाहन करण्यात आलंय. उन्हासोबत वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे उन्हाच्या झळा जाणवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वाधिक तापमानाची नोंद असून या वेळेत घराबाहेर निघणे धोकादायक असून उष्माघाताचा त्रास होण्याची भीती आहे. तीव्र उन्हामुळे पाण्याचे तडे आटले असून प्राणी व पक्ष्यांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते. शहरात काही नागरिकांनी पक्ष्यांसाठी गच्चीवरील गॅलरीत पाण्याची सोय केली आहे. टीम आवाज मराठी जळगाव.